आपण बघितलं या संघामधून जो संघ जिंकेल तो सुपर फोर मध्ये क्वालिफाय करेल. दोन षटकाचा सामना आपण पाहतोय. आपण पाहतोय पहिल्या दिवशी आपण जर बघितला आई मरुदेवी राजावली हा संघ क्वालिफाय झालेला आहे. दुसऱ्या दिवशी आपण बघितला तर पानखंडासपूर पानखंडा ए हा संघ क्वालिफाय झालेला आहे. आणि कालच्या दिवसामध्ये आपण बघितला तर सिद्धिविनायक स्फोट बेलकडी तिन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की दोन ओव्हर नंतर सेमी फायनलसाठी ड्रॉ केला जाईल तर आपण उपस्थित राहायचं आहे. एक आगला वेगळं बक्षीस इथे जाहीर झालेलं आहे. नो बॉल गोलंदाजाकडनं नो चेंडू जर पडला तर 100 रुपयाचं बक्षीस, व्हाईट बॉल पडला तर 50 रुपयाचं बक्षीस. एक आगलं वेगळं बक्षीस इथे लागलेलं आहे. सन्माननीय मदन बिन यांच्याकडनं हे बक्षीस लागलेलं आहे. पहिलाच बॉल लिडिंग एज, बॅटचा हिच घेतला होता. शतरक्षक थोडासा पण जर बघितला कव्हर पॉइंट मध्ये होता, कव्हर क्षेत्रामध्ये असा कदाचित झेल होण्याची दाट शक्यता होती. एक सिंगल धाव इथे पण पाहतोय कम्प्लीट झाली. एका धावेने श्री गणेश झालेला आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय मातब्बर संघ आहेत, मजबूत संघ आहेत. भरपूर वेळा हे दोन संघ आमने सामने आलेले आहेत, भरपूर मॅचेस झालेल्या आहेत या दोन संघादरम्यान. पुन्हा एकदा हे दोन संघ आमने सामने आलेले आहेत. राहुलसाठी चांगले चेंडू, देवानंद वल्वी आहे डीप मध्ये. एकदा कम्प्लीट झाली आहे. दुसऱ्या प्रयत्न विशाल बघा किती चपलाईने धावलेला आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स, दोन धावा. हे आपण जर बघितलं तर गावदेवी पोमन संघाची ही ओळख आहे, रनिंग बिटवीन द विकेट्स. एक काळ होता आपण जर बघितला तर निवास गोवारी आणि चेतन गोवारी असे जे आपल्याला खेळ दोन बंदूक खेळायला पाहायला मिळायचे. सध्या चेतन गोवारी खेळतोय मात्र निवास गोवारी आपल्याला खेळताना पाहायला मिळत नाही आहे. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स त्यांची पाहायला मिळायची. आणि आता पण पाहतोय विशाल आणि राहुल सुपर्ब. स्लोवर वन पिक करता आलेला नाहीये. योगेश वल्वी चेंडूच्या खाली येतोय, झेल पकडतोय. राहुल अंधेर याला माघारी परतावा लागेल. फसवा चेंडूवर टाकलाय, फलंदाज फसलाय, विकेट. थँक्यू डीजे. विकेट इथे मिळवला गेलाय. नवीन बॅटर इथे इन होतोय, हेमंत घोडविंदे. शतरक्षणामध्ये थोडासा पाहतोय फेरबदल इथे केला जातोय. संतोष वल्वी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हा शूट आपण बघितला ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हाताला गेलाय. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. व्हाईट बॉल आपण पाहतोय. योगेश विकेट किपर आहे आणि बॉलिंग करतोय संतोष. हे दोन बंधू आहेत. चेंडू टाकल्यानंतर नक्कीच थोडासा दोघांच्या चेहऱ्यावर एक स्माईल आपल्याला इथे पाहायला मिळालं. एक्स्ट्रा धाव ही धाव फलकावरती नोंदवली गेली. कट करण्याचा प्रयत्न, अपील, जोरदार अपील इथे झालेली आहे. जोरदार अपील झाली होती मात्र अपील मध्ये आपण जर बघितलं फक्त उत्साह होता, आत्मविश्वास कमी होता. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे दिसला विकेट किपर आणि बॉलरचा.
तर निर्धाव चेंडू आलेला आहे. दोन षटकाचा सामना आहे. दोन षटकामध्ये जर 20 ते 22 धावा जर झाल्या तर एक चांगला स्कोर इथे आपण पाहू शकतो या मैदानावरती या संध्याकाळच्या सत्रामध्ये. या त्या दिशेने वाटचाल करावी लागेल गावदेवी पोमन या संघाला. हवलेस आपण पाहतो या खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू हाताला गेलाय. इथे आपण पाहतोय की व्हाईट चेंडू इथे घोषित केला गेलाय. व्हाईट बॉल असेल, नो नाही आहे, व्हाईट बॉल आहे. दोन चेंडू व्हाईट आल्यानंतर नक्कीच काहीतरी कानमंत्र दिला जातोय. संघनायक आपण जितो कोते संतोष पर्यंत पोहोचला. आपण पाहतो की 100 वयाचा बक्षीस इथे लागू झालेला आहे. दोन व्हाईट इथे चेंडू पडलेत. पावलांमध्ये पुन्हा एकदा थोडीशी गडबड झालेली दिसते. डेड बॉलचा इशारा येतोय. हा चेंडू मृत घोषित केला गेलाय. दोन ओव्हरनंतर पुन्हा एकदा चिट्ट्यांचा ड्रॉ केला जाईल सेमीफायनलसाठी. पहिला सेमीफायनल, दुसरा सेमीफायनल. तर दोन ओव्हरनंतर संघनायक आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचा आहे. कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हेमंत याचा. आणि आपण पाहतोय की ते व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे तो परत मागे घेता येणार नाही, लक्षात घ्या. रिव्ह्यू घेतलाय तुम्हाला मागे घेता येणार नाहीये. तिसऱ्या पंचांचा इशारा काय येतोय. व्हाईट बॉल आहे. जर तुम्ही रिव्ह्यू घेतला तर तुम्हाला तो मागे घेता येणार नाही, लक्षात घ्या. तुमचा आता रिव्ह्यू अनसक्सेस झालेला आहे, म्हणजे पुन्हा तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही, याची दक्षता घ्या. या वेळेस पाहते आपण चेंडू हवेमध्ये खेळू काढलेला आहे. बाला वल्वी त्या क्षेत्रामध्ये खूप प्रयत्न केला. आपण पाहतो बाला वल्वी आणि उत्तम दिंडाने मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही आहे. चेंडू वन बॉम्ब होऊन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावन करता चौकार. चौकाराला या चौकाराशी धाव फलक जाऊन पोहोचते. तू म्हणजे 10 या धावसंख्येवरती. शेवटचा एक चेंडू तरी बाकी आहे. धाव फलक 10 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला गेलाय. अवलेसा पुन्हा एकदा चांगलं कनेक्शन झालेलं आहे. प्रॉपर कनेक्शन. चेंडू स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर जाऊन पडलाय. 6 धावन करता षटकार. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत, त्या म्हणजे 16 धावा 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. खूप चांगली सुरुवात आपण बघतोय इथे हेमंत याने करून दिलेली आहे. राहुल अंधेर बाद झाला असला तरी आपण बघतोय चांगली सुरुवात इथे हेमंतने करून दिलेली आहे. विकेट पडल्यानंतर आपण पाहतोय कुठल्या प्रकारे त्याच्यावरती प्रेशर येऊ दिलेलं नाही आहे. एक मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये नेऊन ठेवलंय आपल्या संघाला 16 धावा धाव फलकावरती. दुसरा षटक हाताळण्यासाठी विकेश खरपडे. पुन्हा एकदा षडंपुल पॉवरफुल सक्सेसफुल 6 धावा षटकार.
थँक्यू थँक्यू डीजे. प्ले डाऊन, बॅटची आतली कडा, इनर एज लागल्यानंतर चेंडू सरळ यष्टांवरती आदळलाय. फलंदाज बाद, धावसंख्या 22 असताना दुसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे. 250 रुपया. मला बावल्याच्या देहात फरक का घातला. थँक्यू डीजे. नवीन बॅटर पादवपन विकेश येतोय. विशाल बाद झाल्यानंतर विकेश, म्हणजे मोठा बंधू बाद झाल्यानंतर छोटा बंधू मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. चेंडू टाकून झाले दोन, आणखीन चार चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव फलक पादवपन 22 धावा धाव फलकावरती. पादवपन ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू हाताला गेला होता. पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा, पुन्हा एकदा इनर एज लागल्यानंतर चेंडू शॉर्ट फाईन लेगला गेला होता. आपण पाहतोय जोपर्यंत एक धाव ही कंप्लीट केली गेली या एका धावेनिशी धाव फलक 23 या धावसंख्येवरती 23 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. इकडनं आपण पाहतोय विकेश खरपडे याने कमबॅक करू दिलेला आहे. षटकार आल्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल, शेवटच्या तीन चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. आणि आपण पाहतोय की हा चेंडू देखील ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आताला गेलाय. हेमंत याला आपण पाहतोय की ऑफ स्टंपवरती खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपण पाहतोय गोलंदाज सातत्याने ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू हाताळत आहेत. एक्स्ट्रा चेंडूची हाताळणी. हा वले चेंडूला मध्ये हाताळलाय आणि चेंडूला सरळ पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता. बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. 29 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. नक्कीच हेमंत घोडविंदे आणि नक्कीच इथे इम्प्रेस केलेला आहे प्रेक्षकांना देखील आणि त्याच्या संघनायकाला देखील. ज्या कामगिरीसाठी त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं होतं ती कामगिरी त्यांनी चांगल्या प्रकारे ते बजावलेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू हाताला गेलाय. व्हाईट बॉल रन. धाव फलक जाऊन पोहोचते तो म्हणजे 30 या धावसंख्येवरती. 30 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अवलेस मात्र खूप चांगला चेंडू हाताला गेलाय. डॉट चेंडूची सांगता झालेली आहे. शेवटचा एक चेंडू अद्याप बाकी आहे. पाहूया ह्या चेंडूवरती किती धावा अंकित करतोय. अवलेस पुन्हा एकदा आपण पाहतोय काय स्ट्रोक इथे केलेला आहे. थँक यू. 37 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 37 37 धावा धाव फलकावरती. 38 धावांचं टार्गेट इथे लागले जात आहेत. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या षटकात 16 धावा, दुसऱ्या षटकात 21 धावा.
37 धावा आणि 38 धावांचं टार्गेट, म्हणजे प्रति षटकामागे 29 धावा इथे कराव्या लागतील ओमसागर ब्राह्मणगाव या संघाला. कॅप्टन अजूनही आलेला नाही आहेत. पानखंडा ए मयूरदेव राजावली संघाचा संघ आलेला आहे. पानखंडा संघ आपला संघनायक अजूनही आलेला नाही आहे. बेलकडे संघाचा देखील संघनायक आलेला आहे. चला या आपण चला तर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतो. सेमीफायनलचे सामने दोन होतील या ठिकाणी. बघा पहिला सेमीफायनल पाहूया कुठल्या संघाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विजय संघ आणि त्यांच्या समोर असेल पानखंडा ए. म्हणजे हा सामना दुसरा सेमीफायनल असेल लक्षात घ्या. म्हणजे राजावली आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी असा पहिला सेमीफायनल असेल. लगेच टॉस करायचा आहे, लगेच टॉस करून घ्या. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये वेगवान तेज तर्रार निर्धाव चेंडू जी सांगता. तर पहिल्या सेमीफायनलचा मॅचचा रणपिकीचा कॉल होतोय. एका बाजूला बघतोय एस सी ए, दुसऱ्या बाजूला बघतोय बीजेपी. ए सी ए यस. आणि सिद्धिविनायक संघ बेलकडी विजयी झालेला आहे, रणपिकीचा कॉल जिंकलेला आहे. आणखीन एक खूप चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. सलग तीन चेंडू इथे निर्धाव हाताला गेलेत. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाने टॉस जिंकलेला आहे. शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिला सेमीफायनल असेल आई मरुदेवी राजावली ए आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी. पुढे सरसावून यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक केले, कन्वर्ट केलेला आहे. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता बेगेट षटकार. यावेळेस चौथ्या चेंडूवरती प्रहार केलेला आहे. पुन्हा एकदा त्याच रिझर्व मध्ये खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू बघा आणखीन वेगाने ते हाताला गेला. भरपूर वेग इथे दाखवला होतो. भन्नाट वेगाने चेंडू हाताळले जात आहेत. 4 चेंडू निर्धाव आलेले आहेत आतापर्यंत. 6 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. म्हणजे अजूनही 7 चेंडू आणि विजयासाठी 32 धावींची गरज आहे. 7 चेंडू 32 धावा. आपण चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे. अक्षयकडे कुठली संधी नाही आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. धावा धाव फलकावरती लागतात त्या म्हणजे 10. अजूनही विजयासाठी
28 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 28 धावा. चला जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो, लगेच आपला बॉलर आपण बॉलिंग मार्क वरती घेऊन या. 6 चेंडू आणि विजयासाठी 28 धावींची गरज आहे. या मैदानाचा आपण विचार केला तर एका षटकामध्ये 14 धावा झाल्यात, 15 धावा झाल्यात, 17 धावा झाल्यात, 20 धावा झालेल्या आहेत, मात्र अजूनही 28 धावा आपण चेस होताना बघितलेल्या नाही आहेत. होऊ शकतात, करून दाखवावं लागेल. पाहूया, 6 चेंडू आणि विजयासाठी 28 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि या विजयासाठी 28 धावा. विशाल येतोय, विशाल भडांगे, त्याच्या समोर फलंदाज असेल तो म्हणजे उत्तम धिंडा, लेफ्टी फलंदाज. अवलेस काय घडलंय, काय बिघडलंय, फलंदाज धावच्या स्वरूपात बाद झालेला आहे, रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळालेली आहे, व्हाईट बॉल आहे मात्र विकेट देखील गमावलाय, फलंदाज बाद. अजूनही आपण पाहतोय विजयासाठी 27 धावींची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 6 चेंडू आणि या विजयासाठी 27 धावींची गरज. 6 चेंडू, 27 धावा. ब्लॉकर मध्ये चेंडू हाताला गेला होता, एकदा कंप्लीट केली जाते, सेवेचा प्रयत्न इथे होतोय. दुसरी धाव वेगाने कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये उत्तम याला देखील इकडं माघारी परतावं लागेल, फलंदाज बाद. वन शॉट म्हणजे या चेंडूवरती एकही धाव मिळणार नाहीये. म्हणजे या चेंडूवरती विकेट देखील मिळाला आहे आणि कुठल्या प्रकारे धाव ही मिळालेली नाहीये. म्हणजे अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 27 धावींची गरज. 5 चेंडू, 27 धावा. यावलेस बालाच्या बॅट मधला हालाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या षटकाराने ओमसागर ब्राह्मण गाव संघाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. काय चेंडू आणि या विजयासाठी 21 धावींची गरज. बघा बालाने येथे षटकार ठोकलेला आहे, आता मात्र 21 धावींची अजूनही गरज आहे. ऑन साइड हा चेंडू खेळून काढलेला आहे, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव धोकादायक ठरू शकले असती मात्र सुरक्षित पाहतोय. इथे 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. धाव फलक 2 ने पुढे सरसावलं जात आहे, ते म्हणजे 19 या धावसंख्येवरती अजूनही 19 धावींची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 3 चेंडू, 19 धावींची गरज. अवलेसा पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे. राहुल येतोय चेंडूच्या खाली आणि पकडतोय झेल, फलंदाज ठरतोय फेल.
दहा फलक पाहतोय आपण, 19 धावा 10 फलकावरती, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण जर बघितलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 4 चेंडू निर्धाव खेळून काढले होते. त्या 4 चेंडूवरती 7 ते 8 धावा जर आल्या असत्या तर नक्की शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी हा सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र तसं काही झालेलं नाही आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 19 धावींची गरज आहे. अबुलेस पाहतो आपण, चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आताला गेलाय. चेंडू येतोय वाईड, वाईड बॉल. अबुलेस पाहतो आपण, पुन्हा एकदा वाईड चेंडू इथे हाताला गेलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड हाताले जात आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या विजयासाठी जर बघितलं तर 17 धावी सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. आता मात्र 1 चेंडू आणि 13 धावींची गरज आहे. अवलेस पुन्हा एकदा पाहतोय, चेंडू डोक्यावरती लागलाय, तिकडे दुखापत झाली असेल आपण लक्ष द्यायचा पंच.